राज्यातल्या ओबीसी समाजाला पॉलिटिकल आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका आमच्या नवीन सरकारची होती। शिवसेना भाजप युतीचं जे सरकार स्थापन झालं आमची भूमिका तीच होती आणि म्हणून आम्ही वेळोवेळी दिल्लीमध्ये देखील या बाबतीमध्ये तज्ञ आणि वकील जे आहेत सीनियर काउन्सिल आहेत त्यांच्याशी देखील चर्चा केली, बैठका केल्या आणि एक नवीन सरकारचा पायगुण ओबीसी समाजासाठी चांगला आहे आणि म्हणून ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये आज सर्वोच्च न्यायालयाने आपला बांडिया आयोग जो आहे त्याचं शिफारसी ॲक्सेप्ट केलेले आहेत आणि ओबीसी समाजाला निवडणुकीमध्ये आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा केलेला आहे। ही एक मोठी अचीवमेंट आहे आणि मी यासाठी ज्यांनी ज्यांनी सगळे मेहनत केली त्यांचं अभिनंदन करतो। सर्वोच्च आम्ही पूर्वी देखील सांगितलं होतं की न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि न्यायव्यवस्थेने ओबीसी समाजाला न्याय दिलेला आहे आणि त्याचबरोबर भांडे आयोग आणि त्यांचे सर्व जे अधिकारी सहकारी यांनी चांगलं काम केलं। डाटा जमा करायचा एम्पिरिकल डेटा असेल आणखी जी काही प्रक्रिया होती ती प्रक्रिया उत्तम केल्यामुळे ते न्यायालयाने स्वीकृत केलेलं आहे आणि ओबीसी समाजाचा राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झालेला आहे। मी ओबीसी समाजाला देखील त्यांचे अभिनंदन करतो। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।